पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। महापालिका अंदाजपत्रकात स्थायीने सुचविल्या 48 कोटींच्या तरतुदी, धुळेकरांवर कोणतीही करवाढ नाही, सभापती शीतल नवले। महापालिकेच्या शंकर मार्केटला लागलेल्या आगीत 54 दुकानांचे 3.5 कोटी रुपयांचे नुकसान, अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांची माहिती। तापमानात वाढ होताच पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली, मनुष्याबरोबर पशुपक्ष्यांची देखील पाण्यासाठी भटकंती। धुळे शहरातील जलतरण तलाव सुरू होण्याची प्रतीक्षा संपणार, जिल्हाधिकारी जलशर्मा यांनी पाहणी करून दिल्या सूचना। आणि वाढते तापमान आणि हवामानातील बदलचा शेतकऱ्यांनी विचार करावा, सेंद्रिय शेती करीत कृषी तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांचा वापर करावा। आता बातम्या पाहूया विस्तारानं। महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या सुमारे 586.99 कोटी रुपयांचा मूळ अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुमारे 48.91 कोटी रुपयांच्या तरतुदी सुचविल्या आहेत। यात प्रामुख्याने देवपुरातील रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे 10 कोटी रुपये यासह विविध तरतुदींमधून सभापती शीतल नवले यांनी धुळेकरांसमोर विकासाचं व्हिजन ठेवलं आहे। तसेच धुळेकर नागरिकांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही, असेही सभापती शीतल नवले यांनी स्पष्ट केलं। तर अग्नितांडवात नुकसान झालेल्या शंकर मार्केटमधील व्यापाऱ्यांना सन 2022-23 या वर्षापर्यंत घरपट्टी माफ करण्याची मागणी भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली। बुधवारी स्थायी समिती सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष सभा झाली। महापालिकेच्या सभागृहात बुधवारी सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष सभा झाली। यात महापालिका प्रशासनाकडून सन 2022-23 या वर्षासाठी सुमारे 586.99 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक 28 फेब्रुवारीला आयुक्त देविदास टेकाळे यांनी स्थायी समितीच्या विशेष सभेत मांडले। ही तहकूब सभा बुधवारी सकाळी झाली। सभेचे अध्यक्ष शीतल नवले यांनी अंदाजपत्रकाला मंजुरी देताना वाढीव तरतुदी सुचवल्या आहेत। यावेळी सभापती शीतल नवले म्हणाले की राज्यात भाजपची सत्ता असताना धुळे शहराला न्याय देण्याचा प्रयत्न झाला। यावेळी अक्कलपाडा पाणी योजना, धुळे मल्ल निस्सारण प्रकल्प, नगरोत्थान अभियानाअंतर्गत 100 कोटींचा रस्ता प्रकल्पसह विकास कामांसाठी निधी मिळाला। या योजना आता पूर्णत्वास येत आहेत। तापी योजनेअंतर्गत बांधकाम, जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे। जॅकवेलचे काम लवकरच पूर्ण होणार असून अवघ्या 6 महिन्यात योजना पूर्णत्वास नेऊन अक्कलपाड्याचे पाणी धुळ्यात आणण्याचा प्रयत्न आहे। घनकचरा व्यवस्थापनावर शहरात ठोस काम सुरू झाले आहे। सोलर प्रकल्प साकारण्याचाही निर्धार आहे, असे सभापती शीतल नवले यांनी स्पष्ट केले। यावेळी नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले की महापालिकेच्या शंकर मार्केटला लागलेल्या भीषण आगीत 40 दुकानांचे नुकसान झाले आहे। या घटनेत 70 परिवार उद्ध्वस्त झाले आहेत। या मार्केटला जून 2021 नंतर दुसऱ्यांदा मोठी आग लागली। या अग्नितांडवात नुकसान झालेल्या शंकर मार्केटमधील व्यापाऱ्यांना सन 2022-23 या वर्षापर्यंत घरपट्टी माफ करण्याची मागणी भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हर्षकुमार रेलन
यांनी केली. संपूर्ण बेचिराग त्यांची गरज आलेली आहे. आज त्यांच्याकडे भांडवल नाही आहे. व्याजाचे पैसे घेऊन कस तरी त्यांनी मार्केटला उभं केलंय. पण साहेब आपण हे चूक कशी वारंवार करताय? चार वर्षात एकही रुपयाची त्यांनी डिमांड टाकलेली नाही. त्यांच्याकडे एक रुपयाच्या इक्विपमेंटच्या खरेदीची त्यांनी आपल्याकडे मागणी केलेली नाही. त्याच्याकडे गणवेश नाही, कुठलेही साहित्य नाही. साहेब कसं हे तर आग आमच्याकडे लागलेली आहे, ठीक आहे, कुठेही लागू शकते. त्यानंतर जेव्हा मालेगावचे बंब आले अमळनेर खाली दोंडायच्या, तिन्ही बंब आपण स्वतः बघितलेले आहे, फुल इक्विप्ड होते. त्याचे फायर ऑफिसर जे आले होते ते अगदी मनोबल त्यांचा स्ट्रॉंग होता. मालेगाव वाले सर्व अगोदर आत घुसले, दोंडायच्या ते घुसले. आपले कर्मचारी कुठेच नव्हते, असतील तर कोणाला माहित नाही हे कोण आहे. कारण त्यांच्याकडे कुठला गणवेश नव्हता, काही नव्हता, त्याला कोणी ओळखत नाही आणि कोणी काम सुद्धा करत नव्हतं. नागरिकांनी काम केलेलं आहे. साहेब माझी आता यावेळेस एक मानवी दृष्टिकोनातून मी आपल्याला माझ्या दोन तीन मागण्या आहेत आपल्याकडे. आणि सभापती साहेब जरा आउट ऑफ वे जाऊन जरी करायला करता आल्या तर आपण ते जरूर करावं. माझी एक मागणी अशी आहे की आमच्या त्या मार्केटचा करारनामा संपलेला आहे, लोक कोर्टात गेलेले आहेत. मात्र आपण त्यांना काही एक कॉन्क्रीट चांगलं हे दिलं तर ते लोक सुद्धा आपल्या बरोबर येतील, कोर्ट कचेऱ्या मागे होतील, आपल्याला तिथे एक साधा मोठा कॉम्प्लेक्स बांधता येईल. मात्र या गोष्टीला अजून पाच एक वर्ष तरी जात. या पाच वर्षामध्ये प्लॅन तयार करणे, त्यांना नोटिसेस देणे, त्याच्याशी बसणे, मिटिंगा घेणे, त्याकरता माझी अशी आपल्याला एक विनंती राहील, आपण एक 10 वर्षांकरता त्यांना एक थोडा करार वाढवून द्यावा. जो मागचा करार सुरू आहे तो 10 वर्षांकरता वाढवून द्यावा. त्यानंतर दुसरी एक माझी अशी मागणी आहे की तिथं एक 25 लाखाची आपण या बजेटमध्ये तरतूद करावी. तिथं फायर सिस्टीम बसवावी. त्याच्यानंतर फायर सिस्टीम बसून, कारण तिथं सर्व कापड असतो, ज्वलनशील असतो, लगेच ज्वलनशील करतो. शेवटी किती केलं तरी महापालिकेच्या मालकीची जागा आहे ती, म्हणून महापालिकेने तिथं थोडासा खर्च करावा. तिथं जे ओटे आहेत आणि जे रस्ते आहेत ते थोडे बनवून घ्यावे, लाईटची व्यवस्था करून द्यावी आणि फायर सेफ्टी सिस्टीम बसून एक 25 लाखाची तरतूद आपण त्याच्याकरता करावी, ही माझी आपल्याला विनंती राहील. शहरातील पाचकत्तील परिसरातील महापालिकेच्या शंकर मार्केटला मंगळवारी आग लागली. आगीत मार्केटमधील दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार अप्पल तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली 4 तहसीलदारांकडून नुकसानीचे पंचनामे बुधवारी झाले. त्यात मार्केटमधील 54 दुकानांचे 3,57,95,000 नुकसान झालं असल्याचं अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितलं. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शंकर मार्केटमधील एका दुकानाला आग लागून ती सर्वत्र पसरली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मार्केटमधील दुकाने आणि त्यातील साहित्य जळून नुकसान झाले. घटनास्थळी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी भेट देऊन दुकान नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एक मंडळ अधिकारी आणि 3 तलाठी अशा 4 जणांचा पथकाकडून घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार आगीत एकूण 54 दुकानांचे 3,57,95,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवाल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सादर केला जाईल अशी माहिती अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. 1250.
मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे एक्युरेसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. वन केजी. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-640-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गावाच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि अनेक वर्ष आमदारकी मिळवित दवा पाटील यांनी मोठे सामाजिक कार्य उभारले. त्यांच्या कामामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालाय. त्यांचे सामाजिक काम असेच पुढे न्यायचे आहे, त्यासाठी सतत पाठबळ द्या अशी भावना दवा पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी व्यक्त केली. दवा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे तालुक्यातील नगाव येथे कार्यक्रम झाला. त्यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. धुळे आणि शिंदखेडा तालुक्याचे माजी आमदार दवा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगाव येथे कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर पाटील, नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दवा पाटील यांच्या प्रतिमेस आणि त्यांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करीत अनेकांनी अभिवादन केले. यावेळी मनोहर भदाणे म्हणाले, नगावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि अनेक वर्ष आमदारकी दवा पाटील यांनी मिळवली. या काळात त्यांनी गोरगरिबांचा विचार करून सामाजिक आणि शैक्षणिक काम केले. त्यांनी उभारलेल्या शिक्षण संस्था आणि शिक्षण व्यवस्थेतून अनेकांना आपले भवितव्य घडविता आले आहे. सामाजिक काम करताना अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. जनतेप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता प्रत्येकाच्या मनात आजही कायम आहे. माजी आमदार दवा पाटील यांचे सामाजिक आणि संवेदनशील काम असेच पुढे न्यायचे आहे, त्यासाठी जनतेने मला पाठबळ द्यावी अशी अपेक्षा मनोहर भदाणे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राघवेंद्र तथा राम भदाणे यांनी देखील माजी आमदार दवा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. आपल्यापेक्षा अवाढव्यास 40% फी जास्त आहे. आपण कमी फी मध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करतो आणि मित्रांनो, याच्या मागे अण्णासाहेबांची शक्ती आपल्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे या सगळ्या काम करत असताना आपल्याबरोबर अण्णासाहेबांची विचार, अण्णासाहेबांचा एक वेगळा आपल्या मागे शक्ती आहे, म्हणून हे सगळं काम आपण करू शकतो. आजच्या दिवशी आपण सगळे एकत्र येतो, अण्णासाहेबांचा आशीर्वाद घेतो आणि मग प्रत्येक दिवशी आपण कामाला सुरुवात करतो. मला खात्री आहे
या सगळ्या कामामध्ये ज्या ज्याही काही गोष्टी मला अडचणी येतात त्या मी अण्णासाहेबांना समर्पण करतो. तापमानात वाढ होताच पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. मनुष्याबरोबर पशुपक्ष्यांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लळिंगकुर्णातील जलसाठे दिवसातून 2 वेळेस भरा तरच पशुपक्ष्यांची तहान भागेल अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भीषण उष्णता जाणवत असून मे महिन्याची अनुभूती मार्च महिन्यात अनुभवास मिळत आहे. शहरानजीक असलेल्या लळिंग वनक्षेत्रात पाण्यासाठी जनावरांना तसेच पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. सध्या लळिंग कुरण परिसरात वनविभागाच्या वतीने कृत्रिम पाणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु सकाळी पाणी भरले असले तरी यावर पक्ष्यांची तहान भागत नाही. मोठ्या प्रमाणावर उष्णतेमुळे पाणीसाठा कोरडा होत असल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास पाणी मिळत नसल्याने जनावरांना तसेच पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने कृत्रिम जलसाठे दिवसातून 2 वेळा भरण्यात यावे अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा उष्णता अधिक जाणवत असल्याने चैत्र महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले असले तरी निसर्गातील बदलत्या वातावरणाचा फटका वृक्ष तसेच वेलींवर देखील झालेला दिसून येत आहे. अद्याप आवतो झाडे नव्या पालवीच्या प्रतीक्षेत असून यंदा वातावरणातील बदलामुळे चैत्र पालवी देखील उशिराने येईल असे मत पर्यावरणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केले. असे असले तरी एप्रिल तसेच मे महिन्यात मात्र हिरव्या गर्द सावलीचा फायदा प्राणी तसेच मानवाला देखील होईल असे मत व्यक्त करीत आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी अद्यापही जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव बंद आहे. परंतु कोरोना संसर्गाची लाट ओसरली असून कंत्राटदारानं जलतरण तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय. सोमवारी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी तलावाची पाहणी केली. लवकरच जलतरण तलाव सुरू होण्याची प्रतीक्षा संपणार आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी अद्यापही जिल्हा संकुलात असलेला जलतरण तलाव होता. परंतु आता तो कोरोना संसर्गाची लाट ओसरली असून जलतरण तलाव सुरू होण्याची प्रतीक्षा धुळेकरांना आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराने जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तलावातील पाणी स्वच्छ करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, क्रीडा अधिकारी नारायण धनदर, महेश घुगे, कंत्राटदार सागर आघाव उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी लवकरच किरकोळ दुरुस्ती करावी आणि धुळेकरांसाठी जलतरण तलाव खुला करावा अशा सूचना केल्या. त्यामुळे धुळेकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे आपला स्विमिंग पूल बंद होता आणि तो आज आपण संपूर्ण नवीन पद्धतीने तयार करून तो जनतेसाठी सुरू करण्यासाठी तयार ठेवलेला आहे. तरी धुळेकर जनतेने स्विमिंगसाठी त्याचा आस्वाद घ्यावा त्यासाठी स्विमिंग पूल तयार करण्यात आलेला आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स,
साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस, घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सियाराम ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488। धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा, श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी। जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात। ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश, नगाबारी जवळ देवपूर, धुळे। फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान, धुळे। मोबाईल क्रमांक 79-724-94-499 आणि 95-279-094-61। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। धुळे तालुक्यासह जिल्ह्यात रब्बी हंगामातील गव्हाच्या कांडीला सुरुवात झाली आहे। उंबीत दाणा भरण्याच्या वेळी वातावरणात बदल झाला आणि त्याचा दाणावाढीवर परिणाम झाला, त्यामुळे यंदाही गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी गव्हाच्या कमी उत्पादनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यंदा तरी गव्हाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे। जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात चांगला पाऊस झाला, त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली। यंदा गव्हाची पेरणी झाल्यानंतर पहिल्या 1.5 महिन्यात गव्हाची वाढ चांगली झाली, त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। परंतु गव्हाचा दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि वातावरणात बदल झाला, काही काळ बेमोसमी पाऊस झाला। आता गव्हाची काढणी सुरू झाली तेव्हा अपेक्षित उत्पादन आले नाही असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे। 1 एकर क्षेत्रात शेतकऱ्यांना 15-20 क्विंटल गव्हाचे उत्पन्न येते, पण यंदा ते 8-10 क्विंटल आले आहे। शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात आणला की दर घसरतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। यंदा ही परिस्थिती तीच आहे, गव्हाच्या दाण्याची पुरेशी वाढ झालेली नाही आणि दाण्याचा रंग हे मुद्दे उपस्थित करून व्यापारी 1500-1400 रुपये प्रति क्विंटल दर देत आहेत, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। पुरेसे उत्पन्न येणार नाही, पण त्याचवेळी काढणीसाठी येणारे मजूर वाढीव मजुरी मागतात, तेव्हा अनेक शेतकरी यंत्राच्या मदतीने गव्हाची काढणी करीत आहेत। शासनाने शेतीमालास खर्चावर आधारित दर जाहीर केला पाहिजे अशी अपेक्षा गर्ताड येथील शेतकरी चिंधा पाटील यांनी व्यक्त केली। मी सावळदे शिवारात माझी जमीन आहे, अजून या वर्षी गव्हाला भाव मिळणार होता, पण तो अपेक्षेप्रमाणे कमी झाला आहे। 1700-1800 रुपये मागून राहिले आणि उजडती सुद्धा कमी आहे। 8-10 पोते निघता भावा, असं 15-20 पोते निघाल। बेसुमार जंगलतोड, औद्योगिकरण तसेच कारखान्यांमधून होणारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन यामुळे सर्वत्र तापमान वाढत आहे। गेल्या 3 वर्षात जास्त पाऊस झाला आहे, तरीही तापमानात घट होत नाही असा अनुभव नागरिक घेत आहेत।
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला वातावरण कसं अनुकूल राहील याचा विचार माणसानं केला पाहिजे असे मत कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक जगदीश काथेपुरी यांनी व्यक्त केलं. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढते तापमान आणि त्याचे परिणाम यासंबंधी काथेपुरी यांनी विशेष माहिती दिली. सर्वत्र 23 मार्चला जागतिक हवामान दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. त्या अनुषंगाने धुळे शहराच्या पूर्वेला असलेल्या कृषी महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील संशोधक जगदीश काथेपुरे यांनी सांगितले की जागतिक हवामान दिनानिमित्त सर्वत्र वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त होईल, पण त्याबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. बदलत्या तापमानाचा आणि हवामानाचा विचार प्रामुख्याने शेतकऱ्यांनी केला पाहिजे. हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन केले पाहिजे. बदलते हवामान लक्षात घेऊन कृषी तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांचा वापर केला पाहिजे. शक्यतोवर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे. सेंद्रिय शेती केली तर तापमानाचा समतोल राखणे शक्य होईल. हवामानातील लांबत असलेला चक्रकाल नियमित होईल. गेल्या काही वर्षापासून पावसाळा लांबलेला दिसतो. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या आणि बेमोसमी होणाऱ्या पावसाने शेतीचे नुकसान केले आहे. यात एकूणच परिणाम विविध घटकांवर देखील होताना दिसतो. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर सर्वच घटकांवर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामात प्रत्येक नागरिकाने कृतीबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली तर परिस्थितीत नक्कीच बदल होईल असा आत्मविश्वास काथेपुरी यांनी व्यक्त केला. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक हवामान दिनाचं औचित्य साधून आपण जर बघितलं तर 2 ते 3 वर्षापासून हवामानात जो काही एक बदल होत आलेला आहे त्यामध्ये तापमान जर बघितलं आपण तर तापमान हे 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे. अवेळी पडणारे पाऊस, अवेळी येणारे चक्रीवादळं आणि वातावरणात येणारी अचानक थंडी हे परिणाम आपण हे 2 ते 3 वर्षापासून सतत अनुभवले येत आहे. यामुळे शेती पद्धतीमध्ये आपल्याला विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येतील. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर पावसाळ्याचा जर आपण सुरुवात बघितली तर पावसाळ्याची सुरुवात देखील आता जून महिन्यात, जे 7 जूनला आपण पूर्वी पाऊस पडायचा नक्षत्रावरती, तर आता तो पाऊस पुढे ढकललेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सीझन जो काही आहे हा सीझन पुढे ढकलल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच थंडीची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता थंडीची जे आपण सर्वसाधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरपासून जी थंडीची सुरुवात होत असते, आता काही 2 ते 3 वर्षापासून आपण जर बघितलं तर थंडीचा सुरुवात देखील जरा लांबल्याची आपल्याला दिसून येईल. त्या अनुषंगाने उन्हाळा देखील हा लांबल्याचा आपल्याला दिसून येतो. याचाच परिणाम म्हणजे काय तर जागतिक तापमानात झालेली बदल, मनुष्याने किंवा जंगलतोड झाली, त्यासोबतच विविध जे काही आपल्या कारखान्यातून उत्सर्जित होणारा कार्बन डाय मोनॉक्साईड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी वायूंमुळे वातावरणात हा एक प्रकारचा जो काही बदल झालेला आहे ज्याच्यामुळे जागतिक तापमान वाढ झालेली आहे. या जागतिक तापमान वाढीमुळे आपण जर बघितलं तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरचे जे काही हिमनग आहेत हे हिमनग देखील आता वितळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे काही आवेळी येणारे पूर हे आपण सध्या बघत आहोत. आता जस्ट नुकतंच आपण बघितलं की अवेळी पाऊस पडला, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, त्यामुळे शेतकरी बांधवांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं. आता देखील जे काही आपल्याला वेधशाळेने जे काही अनुमान सांगितलं आहे की 2 ते 3 दिवसानंतर पावसाचं एक अंदाज वेधशाळेने आपल्याला सांगितलं आहे. मग त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी की जे काही आपल्या काढणीच्या अवस्थेत जी काही पिकं आहेत की त्यात हरभरा असेल, गहू असेल, तर काढणी जर करून ठेवलेली असेल तर असे पीक झाकून ठेवणं गरजेचं आहे. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. महापालिका अंदाजपत्रकात स्थायीने सुचविल्या 48 कोटींच्या तरतुदी, धुळेकरांवर कोणतीही करवाढ नाही, सभापती शीतल नवले. महापालिकेच्या शंकर मार्केटला लागलेल्या आगीत 54 दुकानांचे 3.5 कोटी रुपयांचे नुकसान, अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांची माहिती.
तापमानात वाढ होताच पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली. मनुष्याबरोबर पशुपक्ष्यांची देखील पाण्यासाठी भटकंती. धुळे शहरातील जलतरण तलाव सुरू होण्याची प्रतीक्षा संपणार. जिल्हाधिकारी जलशर्मा यांनी पाहणी करून दिल्या सूचना. आणि वाढते तापमान आणि हवामानातील बदलचा शेतकऱ्यांनी विचार करावा. सेंद्रिय शेती करीत कृषी तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांचा वापर करावा. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.